नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी मूल्य यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत तर मित्रांनो आज आपण आले पिकावरील एक विशिष्ट म्हणजे थोड्याशा वेगळ्या आजाराबद्दल बोलणार होतो वेगळा तसं म्हणता येणार नाही परंतु सर्वांना या आजाराबद्दल माहिती नाही आहे आणि नवीन शेतकऱ्यांना तर हा आजार काय आहे नेमका याबद्दल थोडीशी पण कल्पना नाही आहे परंतु यामुळे बऱ्याचशा गोष्टीचे सिम्टम्स जे आहे ते आता सध्या स्थितीला आपल्याला जाणवत आहे परंतु आपल्याला हे त्याच आजाराचे लक्षण आहे अशा हे माहिती नसल्यामुळे आपण त्यावर दुसराच उपाययोजना करत आहोत आणि खर्च करत आहोत तर मित्रांनो हा आजार नेमका काय आहे त्याचं स्वरूप कसं आहे त्यापासून काय नुकसान होणार आहे त्याच्यावर काय काय उपा उपाय करता येतील त्यानंतर ते, ते जैविक उपाय काय करता येतील रासायनिक उपाय काय करता येतील व त्यापासून होणारे नुकसान किती प्रमाणात असू शकते या सर्व गोष्टीबद्दलची माहिती जी आहे ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण निमोटेड ह्या आधारावर बनवणार आहोत आणि त्याचा प्रादुर्भाव जो आहे तो नव्वद टक्के प्लॉटला निमोटेड लागलेला आहे कारण की जेव्हा तीन महिन्याच्या नंतर म्हणजे तीन महिने ज्या वेळेस कंप्लीट होतात तर त्यापासून नंतर जो आहे तो निमोटेड चालू होतो तर ज्यांचे तीन महिन्याच्या पुढे प्लॉट गेलेत तर त्यांना भरपूर शेतकऱ्यांना कारण माझ्यासुद्धा शेतात मी त्यावर उपाय अगोदरच केला असला म्हणजे पूर्वीच येऊ नये म्हणून असा उपाय केला असल्यानंतरसुद्धा काही प्रमाणात आपल्या प्लॉटवर निमोटेड आलेला आहे तर मी त्यासाठी प्रिव्हेंटिव्ह म्हणून बऱ्याचशा औषधांचा वापर केला होता त्यास त्यामध्ये वेलम प्राईम तर वेलम प्राईमचे रिझल्ट एवढे चांगल्या पद्धतीनं काही मिळालं नाही असं म्हणायला हरकत नाही कारण ते दोन टप्प्यात वापरावं लागतं आपण एकच टप्प्यात वापरलं तर त्याचे रिझल्ट एवढे मिळाल नाही तर मला तर वाटतं की अदरकसाठी एवढं विशिष्ट ते काम करत नाही कारण तीन जे पीक असतं तीन चार महिन्याचं त्यासाठी त्याचा फायदा बऱ्यापैकी होतो परंतु जे सात आठ महिन्याचं पीक असतं ते फक्त दोन महिने त्यावर कंट्रोल मिळवतं आणि आपण सुरुवातीला जेव्हा वेलम प्राईम सोडतो तर आपलं पीक जे आहे ते खूप ल लांब कालावधीचं असल्यामुळे ते दोन महिन्यापर्यंत कंट्रोल ठेवतं त्या त्याच्यानंतर त्याचे रिझल्ट पियत नाही कारण आपण नंतर जर वापरलो पुन्हा तर त्याचा काही उपयोग होत नाही तर अशा बऱ्याचशा औषधी आपण प्रिव्हेंटिव्ह म्हणून वापरल्यात परंतु त्याचे रिझल्ट आपल्याला लाँग टर्मसाठी म्हणजे जास्त वेळेपर्यंत टिकून राहिले नाहीत तर मग ज्यांना निमोटेड माहिती आहे त्यांच्यासाठी काही विशेष नाही परंतु ज्यांना निमोटेड माहितीच नाही तर त्याच्यासाठी काय करावं तर सर्वात अगोदर तुमच्याकडे निमोटेड आहे हे सिम्टम्स तुम्हाला वरतूनसुद्धा कळू शकता तर वरतून कळवताना तुम्हाला मी सांगू इच्छितो हे बघू शकता तुम्ही हा जो कर्फ आहे तो न्यूमोट्रेडमुळे सुद्धा येतो कारण की मुळा जेव्हा चेकअप होता आणि त्यांना जे न्यूट्रिशन आहे ते चांगल्या पद्धतीने जेव्हा मिळत नाही तेव्हासुद्धा करपा येतो म्हणजे एक साईडनं पान वाळलेलं किंवा पानं पांढरे झालेले किंवा कोणताही जो आजार तुम्हाला वरतून दिसतो आहे पिवळा झाला आहे पॉट त्यांनी तो आजार जात नाही आहे असं जर होत असेल तर तो प्रॉब्लेम शक्यतो निमोटेडचा आहे तर मित्रांनो तुम्हाला लक्ष द्यायची गरज आहे तुम्ही जो कमजोर जे खांड असेल किंवा जे ग्रस्तीत झाडं असेल की ज्याच्यावर तुम्हाला शंका येते की याला काय प्रॉब्लेम झालेला असेल याच्यावर कोणत्या औषधाचा योग्य त्या प्रमाणात वापर केल्यानंतरसुद्धा त्याच्यावर रिझल्ट येत नाही आहे तर अशा झाडावर तुम्हाला उपटून बघायचं आहे आणि त्याच्या मुळ्या बघायच्या तर निमोटेड म्हणजे मुळांना अशा छोट्या छोट्या गाठी असतात तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीनं मुळांना गाठी झालेल्या असतात म्हणजे निमोटेड हा एक शिदोळ्यासारख्या आकाराचा एक सूक्ष्म जो डोळ्याने दिसत नाही असा जीवाणू असतो तर तो मुळांच्या ग मातमध्ये शिरून आणि तिथे अंडे घालतो आणि त्याचे अशा प्रकारे गाठी येतात आणि त्या गाठी जे आहे ते अन्नद्रव्य वहन करण्यासाठी जे वापरल्या जातं मूळ तर ते तिथं मध्ये जाम करून टाकतं जसं पाईपलाईनमध्ये आपला थोडीशी घाण असली तर तशा पद्धतीने ते चेकअप करतं आणि जेव्हा अन्नद्रव्य पिकाला मिळत नाही तर निश्चितच ते पिवळं होतं किंवा करपतं अशा कारणं विविध कारणं होतात आणि त्यापासून नुकसान म्हटलं तर जर तुमच्या प्लॉटमध्ये जर पन्नास टक्क्याच्या पुढे निमोटेड आला असेल तर त्याला शंभर टक्के व्हायला वेळ लागत नाही आणि त्याचं नुकसान तुम्हाला या स्थितीमध्ये तुमचं प्लॉट थांबून जाईल तुमच्या प्लॉटची जी हाईट आहे ती आता जास्त कंडिशनमध्ये आहे तर त्या कंडिशनपेक्षा तुम्हाला दिवसेंदिवस तो हो। खाली जाताना दिसेल म्हणजे त्याची हाईट कमी झाल्यासारखी वाटेल हे निमोडेडचं सिम्टम्स आहे तर त्याच्यावर उपाय उपाय आपल्याला काय काय करता येतील तर त्याच्यावर उपाय जर करायचे म्हटले तर ज्यांनी पूर्वीपासून उपाय करा काही काही केले असतील किंवा ज्यांनी केलेले नाही तर तुम्हाला उपायामध्ये दोन उपाय आहेत की एक तर रासायनिक आणि दुसरा म्हटलं तर जैविक तर जैविक उपाय जो आहे तो लॉंग टर्ममध्ये म्हणजे आपल्याला अजून इथून पुढे जवळपास पाच महिने सहा महिने जायचं आहे तर निमोटेडवर जैविक उपाय करणंच खूप महत्त्वाचं असतो कारण की आपण जो रासायनिक उपाय करतो तो रासायनिक कोणत्या औषधाचा जो पावर असतो तो तीस ते चाळीस दिवस जास्तीत जास्त टिकून राहतो त्या कारणाने आपण रासायनिक वेगळं दिलं की त्याच्यानंतर आपण त्याच्याकडे पुन्हा लक्ष देत नाही वारंवार आणि तो पुन्हा जर आला आणि शंभर टक्के जर निमोटेड आला शक्यतोवर जात नाही परंतु आता सध्या कंडिशनला कुठं कुठं जाणवतो आहे त्यामुळे हा व्हिडिओ मी बनवत आहे कारण की शंभर टक्के आल्यानंतर आपण काही जर केलं तरी निमोटेडवर आपल्याला नियंत्रण मिळवणं कठीण म्हणजे अशक्य आहे तर आता थोड्या प्रमाणात आहे तर जैविकमध्ये जर तुम्ही करत असाल तर तुम्ही पॅसोलमायसीस देऊ शकता आय पी एलचं त्यानंतर त्रिनाश हे पण देऊ शकता तुम्ही फोटोमध्ये बघू शकता त्यानंतर तुम्ही प्रोटॉक्स देऊ शकता आय पी एलचं तर ते प्रोटॉक्स जे आहे ते हे म्हणजे स्टेप बाय स्टेप द्यायचं आहे तुम्हाला तर सर्वात पहिले प्राय पॅसिलोमायसिस द्यायचं आहे त्यानंतर त्रिनास द्यायचं आहे आणि त्यानंतर प्रोटॉक्स द्यायचं आहे जेणेकरून पॅसेलोमायसिसनं जे आहे ते एक प्रकारची बुरशी आहे ती बुरशी त्यांचं बंद करते आणि त्यांना निबोडचे जे जीवाणू आहेत त्यांना संपवण्याचा प्रयत्न करते म्हणजे संपवते जवळपास परंतु ते चांगल्या पद्धतीने दिलं तेव्हा त्यानंतर त्रिनाश देऊ शकता आपण त्रिनास सुद्धा स्वतः वापरलेले परंतु मला अजून काही त्याचे तेवढेच रिझल्ट जाणवले नाही परंतु बऱ्यापैकी काम करतं अशा भरपूर शेतकऱ्यांचं म्हणणं आहे मागच्या वर्षी ज्यांनी वापरलं ज्यांच्याकडे आला होता त्यांनी त्यानंतर प्रोटॉक्स जे आहे ते नवीन निघालेले तर ते काय काम करतं की जे मूळ डॅमेज असतील तिथून नवीन मुळांना नवीन मुळं सुरू करतात आणि नवीन मुळा आलं की हे जे आपण दिलेलं असतं पॅसोलमायसन्स वगैरे तर ते जे मुळामध्ये दिलेले जे जीवाणू असतात त्यांच्यावर तर काही प्रक्रिया केली जात नाही परंतु जे जमीनमध्ये अंडे वगैरे असतील तर त्यांच्यावरती कंट्रोल मिळवतो व नवीन मुळं आपल्या पिकाला पुन्हा अन्नद्रव्य देण्यास तयार असतात त्यानंतर तुम्हाला जर रासायनिकमध्ये करत जे शेतकरी रासायनिक करत असेल तर रासायनिकमध्ये खूप सोपा पर्याय आहे तर आपण त्यासाठी फरटेर वापरू शकता म्हणजे डुफॉन्ट जी फ्युरी आहे डुफॉन तर आता कंपन चेंज झाली एफ एम सीची एफ एम सीची जी फ्युरी आहे तर ती आपण वापरू शकता आणि ती फ्युरी आपल्याला एकरी सहा ते सात किलो या प्रमाणात वापरायची एक तर पाणी करून सोडा किंवा वरतून टाकत चला जेव्हा सकाळच्या वेळेस दड पडलेला असेल त्यावेळेस तुम्ही अद्रकच्या पाण्यावर पानावरती जरी टाकलं तर ते पाणी बरोबर जमिनीमध्ये मुरेल आणि निमोडचा संपूर्ण नाश करेल त्यानंतर तुम्ही आधामाथं निमिटीसुद्धा वापरू शकता आणि वेलमप्राईन मी आता तुम्हाला रिकमेंड करणार नाही कारण की वेलमप्राईमचं टायमिंग पण नाही आहे आणि मला असं वाटतं आहे की ते अद्रकसाठी एवढं विशेष काम पण करत नाही तर हे झाले रासायनिक पर्याय त्यानंतर तुम्हाला रासायनिक करा किंवा जैविक करा त्यानंतर एक चार दिवसानंतर तुम्हाला एक पॉवरफुल ह्युमिक द्यायचं आहे एकरी एक किलो या प्रमाणात जेणेकरून तुमचं काही जेव थोड्याफार प्रमाणात जरी त्याचा निमोठे डोअर कवर मिळवला असेल तर नवीन मुळं येण्यास आपल्याला मदत होईल त्यासाठी तुम्हाला एकरी एक किलो ह्युमिक चांगलं क्वालिटीचं हिमूक जे आहे ते वापरायचं आहे जेणेकरून नवीन मुळं चांगल्या पद्धतीने ग्रोथ होतील तर ह्यूमिकच्या जाती तुम्ही टाटा रॅली गोडसुद्धा वापरू शकता जेणेकरून फास्ट मूळं ॲक्टिवेशन होईल आणि हे सर्वच औषधं देताना काय करायचं आहे पाणी भरपूर द्यायचं आहे ओलावा म्हणजे आपल्याला हे जे न्यूमोडेटचे जे जी जीवाणू आहेत तर ते सर्व मातीमध्ये असू शकतात त्या कारणाने आपल्याला हे जे आपण औषध देतो आहे किंवा फ्युरी देतो आहे तर हे सर्व मातीत जाईल अशा पद्धतीने म्हणजे जवळपास बेडचा जो गाभा असतो पूर्ण तो पूर्ण ओला झाला याची खात्री करूनच आपल्याला त्याच्यानंतर द्यायचं आहे आणि कोणतंही औषध दिल्यानंतरसुद्धा आपल्याला दोन तीन तास पाणी द्यायचं आहे जेणेकरून ते औषध व्यवस्थित पूर्णपणे जमिनीत जाईल आणि ते जीवाणू जे आहे ते बऱ्यापैकी कंट्रोल करता येईल तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कृषी मूल्य यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद